नमस्कार, मी धनराज, आपला गणित मित्र. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन पूर्णांक संख्यांची वजाबाकी संख्या रेषेवर कशी करता येईल ते बघूया. चला तर आपण आता सुरुवात करूया. बघा, आज आपण धन 6 आणि ऋण 4 यांची वजाबाकी संख्या रेषेवर करणार आहोत. बघा, मी एक संख्या रेषा फरशीवर आखून घेतलेली आहे आणि या संख्या रेषेच्या मदतीने आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अतुल नावाच्या एका विद्यार्थ्याची मदत घेणार आहोत. आता बघा, इथे धन 6 असल्यामुळे आपण अतुलला या संख्या रेषेवर धन 6 उभं ठेवणार आहोत. बघा, इथे संख्या रेषेवर धन 6 आहे आणि या धन 6 आपण या अतुलला उभं ठेवणार आहोत. बघा, अतुल धन 6 उभा आहे आणि तो संख्या रेषेच्या डावीकडे बघत आहे. आता तो डावीकडे का बघत आहे? तर बघा, या दोन संख्यांच्या मध्ये इथे जे क्रियेचं चिन्ह आहे ते वजाबाकीचं चिन्ह आहे आणि वजाबाकीचं चिन्ह असं सांगते की तुम्ही संख्या रेषेच्या डाव्या बाजूकडे बघा आणि पुढे जा. त्यामुळे हा अतुल संख्या रेषेच्या डाव्या बाजूकडे बघत आहे. आता इथे बघा, ऋण 4 आहे. हे ऋण चिन्ह असं सांगते की तुम्ही ज्या दिशेला जात आहात त्याच्या विरुद्ध दिशेला जा. बघा, हा अतुल संख्या रेषेच्या डाव्या बाजूकडे बघत आहे, परंतु हे ऋण चिन्ह असं सांगते की तू आता विरुद्ध दिशेला जा. त्यामुळे बघा, अतुलने आपली दिशा बदलवली, आता तो मागे वळला आणि तो संख्या रेषेच्या उजव्या बाजूकडे आता जाणार आहे. आता तो संख्या रेषेच्या उजव्या बाजूकडे किती स्थान पुढे जाणार आहे? तो 4 स्थान पुढे जाणार आहे. आता तो धन 6 उभा आहे आणि 4 स्थान पुढे गेल्यानंतर नेमका तो कुठे पोहोचतो हे आपण आता बघूया. चला तर सुरुवात करूया. 1, 2, 3, 4. बघा, तो 4 स्थान पुढे गेला आणि धन 10 येऊन पोहोचला. पूर्वी तो धन 6 उभा होता आणि 4 स्थान पुढे जाऊन तो धन 10 जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा बघूया. बघा, हा अतुल कुठे उभा होता? धन 6 उभा होता. तो 1 स्थान पुढे गेला तर तो धन 7 जाऊन पोहोचला. तो 2 स्थान पुढे गेला तर धन 8 जाऊन पोहोचला. तो 3 स्थान पुढे गेला तर धन 9 जाऊन पोहोचला. तो 4 स्थान पुढे गेला तर धन 10 जाऊन पोहोचला. तर अशा रीतीने तो धन 6 धन 10 जाऊन पोहोचला, म्हणजेच 4 स्थान तो पुढे गेला. याचाच अर्थ धन 6 आणि ऋण 4 यांची जर आपण वजाबाकी केली तर उत्तर धन 10 येते. तर अशा रीतीने आपण हे उदाहरण या संख्या रेषेवर करू शकतो. तर तुम्ही अशाच पद्धतीचे विविध उदाहरणे घ्या आणि या संख्या रेषेचा वापर करून ते सोडवून बघा. धन्यवाद.